राज ठाकरे ने कल 2 साल बाद जनसभा को संबोधित किया और उस दौरान राज ठाकरे ने कई धमाके किए, कई पुरानी चीजों को निकाला। साल भर के मुद्दे पर कल राज ठाकरे दहाड़े। उस दौरान उन्होंने बहरामपाड़ा पर भी जमकर निशाना साधा। बहरामपाड़ा, आपको बता दें कि बहरामपाड़ा मुस्लिम बाहुल्य इलाका है, मुसलमानों की आबादी वहां पर ज्यादा है। राज ठाकरे ने साफ तौर पर कहा है कि ईडी अगर देखे तो सभी पर रेड मारती है, हिम्मत है तो मदरसे में ईडी और मुंबई पुलिस को भी रेड मारने के लिए जाए, तब पता चलेगा आखिर इन जगहों पर हो क्या रहा है। हमें दुश्मनों की क्या जरूरत है, पाकिस्तानियों की क्या जरूरत है, हमारे देश में ही, हमारे मुंबई में ही दुश्मन भरे पड़े हैं। राज ठाकरे ने साफ तौर पर ये निशाना साधा है। उन्होंने ये कहा कि पहले बहरामपाड़ा में महज 3 से 4 झोपड़े थे और अब वहां 3-4 मंजिला इमारत है। ये सिर्फ और सिर्फ शिवसेना की देन है। शिवसेना मुंबई में मुस्लिम आबादी बढ़ा रही है। ये राज ठाकरे के कहने का मतलब जो है ये साफ तौर पर समझ में आता है। राज ठाकरे इस वक्त हर जगह छाए हुए हैं। उनका हनुमान चालीसा वाला बयान के बाद अब अजान वर्सेस हनुमान चालीसा की जंग छिड़ गई है और राज ठाकरे ने बहरामपाड़ा पर भी जोरदार निशाना साधा है। सुनिए क्या कहा है राज ठाकरे ने। ये कहा है कि नगर सेवक लोग पाकिस्तानियों को, बांग्लादेशियों को आधार कार्ड देते हैं, राशन कार्ड देते हैं और क्राइम बढ़वाते हैं। सुनिए राज ठाकरे की दहाड़। मुंबई मध्ये मी तुम्हाला सांगतो, मी ज्यावेळेला कॉलेजला जात होतो त्यावेळेला ह्या इथून बांद्र्यावरनं हार्बरने जात असे, कोर्टाच्या बाजूने जाताना तिकडनं उजवीकडे 7-8-10 झोपड्या होत्या। बेहरामपाडा म्हणायचे, आज जाऊन बघा तो बेहरामपाडा मजल्याचा बेहरामपाडा झालाय। कुठे आहे तो बेहरामपाडा? मातोश्रीमधनं बाहेर पडल्यावरती रस्ता क्रॉस करायचा बेहरामपाडा। ज्यांच्या हातामध्ये इतकी वर्ष मुंबई महानगरपालिका आहे, काहीही घडलं नाही, काहीही झालं नाही, बेहरामपाडे वाढतायत। परिस्थिती मुंबऱ्याची आहे। अजित पंतप्रधानांना विनंती आहे, या ईडीच्या धाडी टाकताय ना तुम्ही, इन्कम टॅक्सच्या धाडी टाकताय ना, आमच्या पोलिसांना विचारा, त्यांच्याकडे सगळा सोर्स आहे। या झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदरशांवरती एकदा धाडी टाका, तुम्हाला काय काय गोष्टी हाताला लागतील ते तुम्हाला कळेल। गरजच नाही आपल्याला पाकिस्तानची, कशाला हवा पाकिस्तान? उद्या जर काही घडलं तर आतमध्ये आवरता आवरता आपल्याला नाकी नऊ येणार आहेत, इतक्या गोष्टी आतमध्ये भरलेल्या आहेत। पण आमचं लक्ष नाही, आम्हाला मतं हवी आहेत। आम्हीच त्या झोपडपट्ट्या वाढवतोय, आम्हीच त्या सगळ्या गोष्टी वाढवतोय, आम्हीच त्या मदरशी वाढवतोय। अनेक मशिदी असे आहेत तिच्याच्या आतमध्ये काय नेमकं चालू आहे हे समजत नाहीये। सगळे पाकिस्तानच्या प्रोत्साहनामुळे आलेली लोक आहेत ही, आणि आपल्या लोकांनी स्वीकारलेली लोक आहेत। आमच्या नगरसेवकांना ह्यातलं काही देणं घेणं नाही, आमच्या आमदारांना ह्याच्याशी काही देणं घेणं नाही, आमच्या खासदारांना ह्याच्याशी देणं घेणं नाही। आमच्या खासदार, आमदार, नगरसेवक कशात लागले आहेत? पाकिस्तानात आलायत या, बांगलादेशात आलायत या, आधार कार्ड आहे, रेशन कार्ड ते नसेल हे घेऊन जा, रेशन कार्ड घेऊन जा आणि आमचीच मार। ज्यांना या सगळ्या गोष्टी पुरवणारे आमचेच। एक दिवस येईल ज्या वेळेला सगळ्यांचे डोळे उघडतील की हे आपण काय करून ठेवलो,
कोणत्या गोष्टी करून ठेवल्यात, एकदा कधीतरी पोलिसांशी एकांतात बोला, कानोसा घ्या एकदा, काय काय गोष्टी आपल्याकडे येऊन ठेवलेल्या आहेत, तुम्हाला धडकी भरेल धडकी। आमचं कोणाचं लक्ष नाहीये।